गारुडीनाथ क्रिकेट क्लब आंबे आयोजित आमदार चषक 2022 या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्ताने ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य तथा माजी अध्यक्ष आदरणीय देवराम जिलांडे साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय आदिवासी सरपंच महासंघाचे अध्यक्ष पोपट मामा रावते, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आमोलजी लांडे, आदरणीय माने साहेब, आदरणीय सुरेशजी वाने साहेब, आमचे सहकारी हातवीचे सरपंच पांडुरंग पारधी, उदय शेठ डांबशे, व्यासपीठावर आमोलनी जेवढ्यांची नावं घेतली ती सगळी मंडळी, कारण आता वेळ खूप झालेला आहे, बक्षीस वितरणाचं काम आपल्याला करायचं आहे आणि खरं तर आंबे गावातील या सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी गेली 15 दिवसापासून अत्यंत मेहनतीने अत्यंत उत्साहीपणाने उत्कृष्ट अशी स्पर्धा या ठिकाणी पार पाडली. पोलीस विभागात काम करणारे आमचे सहकारी मित्र एकनाथराव दांगट साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी पप्पू असेल जे बुरकुंडे चिमटे सर सगळेच खरं तर इथल्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो कारण खूप क्रिकेटची स्पर्धा भरवणं तितकी सोपी गोष्ट नाही आणि मग यूट्यूब लाईव्हपासून तर ग्राउंड बनवण्यापासून गेली 15 दिवस त्या सगळ्यांचे आमच्यापर्यंत पोहोचणं असेल सगळ्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देणं असेल सगळ्या गोष्टी या सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी केल्या आणि खूप चांगल्या टीम या ठिकाणी खेळल्या गेल्या खूप चांगल्या प्रकारचं नियोजन आपण केलं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं ते तालुक्याचे सन्मान्य आमदार अतुल शेठ बेंके साहेबांच्या हस्ते खरं तर आपल्याला आज बक्षीस वितरण या ठिकाणी करायचं होतं परंतु आपल्याला सांगावं लागेल की आज आपल्या असणाऱ्या हिरडा कारखान्याच्या बाबतीमध्ये मुंबई या ठिकाणी मीटिंग लागलेली होती ती मीटिंग खरं तर सकाळी होती आणि ती मीटिंग करून आमदार साहेब येणार होते कारण माझं रात्री बोलणं झालं दांगड साहेबांचं बोलणं झालं पण अचानकपणाने ती मीटिंग कॅन्सल झाली आणि उद्या दुपारी 1 वाजता ती मीटिंग त्या ठिकाणी लागलेली आणि मग दुपारी सन्मान्य आमदार साहेबांचे बंधू अमित शेठ बेंके साहेब सुद्धा या ठिकाणी येऊन आपल्याला शुभेच्छा देऊन गेलेले आहे आपल्या या परिसरामध्ये खरं तर या दुर्गम भागामध्ये क्रिकेटचा खेळ येणं आणि तो आज यूट्यूबच्या माध्यमातून खरं तर सातारा समुद्रापार पोहोचणं आपल्या सगळ्यांच्यासाठी खरं तर कौतुक आणि आदर्शवत असं काम आहे आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये सुद्धा अध्यक्ष साहेब असतील मी असेल अमोल असेल पोपट मामा आमचे सगळे सहकारी सन्मान्य आमदार अतुल शेठ बेंके साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या परिसरामध्ये फक्त क्रिकेटच नव्हे तर प्रत्येक खेळाला प्रोत्साहन देण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे विकास कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रत्येक गावामध्ये गेले 2 वर्षामध्ये कोरोनाची परिस्थिती असताना सुद्धा विकास कामांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या गावामध्ये कामं त्या ठिकाणी झालेले मग त्याच्यामध्ये आपल्या दत्त मंदिराचं सभामंडपाचं काम त्या ठिकाणी आमदार फंडातून पूर्ण झालेलं आहे आणि नव्याने आपल्याला हनुमान मंदिराच्या ठिकाणी सभामंडप करण्याच्यासाठी 10 लाख रुपये मंजूर पण झालेले आहेत नजीकच्या महिनाभरामध्ये ते काम आपलं चालू होईल अधिकची कामं आपल्याला या गावामध्ये जी जी आपण सगळ्यांची मागणी राहील मग अंतर्गत रस्ते असतील बाकी जे कामं आहेत ती सगळे आमदार साहेबांनी या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्या माध्यमातून नजीकच्या काळामध्ये पूर्णत्वाला जाईल माझ्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांना ही विनंती करण्यासाठी आम्ही आलो की एका बाजूला विकासाच्या कामामध्ये सन्मान्य आमदार अतुल बेंके साहेब त्या ठिकाणी अग्रेसर आहेत दुसऱ्या बाजूला आपले तरुण सहकारी जी जी मागणी करतील मग क्रिकेटचा विषय असू द्यात आपल्या परिसरामध्ये कबड्डीचे मॅट देण्याचा विषय असू द्यात आता नव्याने आपल्या मानकेश्वर या ठिकाणी कुस्त्यांचा आखाडा त्या ठिकाणी उभा राहतोय कुस्त्याच्या आखाड्याच्यासाठी लागणारे मॅटचा विषय असू द्यात जिमच्या साहित्याचा विषय असू द्यात तरुणांच्यासाठी जी जी गोष्ट तरुण सहकारी त्या ठिकाणी मागणी करतात ती प्रत्येक गोष्ट आमदार साहेबांच्या खासदार साहेबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नजीकच्या काळामध्ये पोहोचते आणि उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर राहण्याची विनंती करण्याच्यासाठी खरं तर आम्ही सगळे सहकारी या ठिकाणी आलेलो कारण सामाजिक विचार घेऊन जी मंडळी पुढे जात आहेत त्या पक्षाच्या माध्यमातून आम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये मदत होते त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकसंघपणाने आपल्या गावाची एकी आणि आपल्या परिसरातल्या तरुण सगळ्या तरुण सहकाऱ्यांचं संघटन उद्याच्या काळामध्ये आपली सगळ्यांची शक्ती आपल्या असणारे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आणि तालुक्याचे सन्मान्य आमदार अतुल शेठ बेंके साहेब यांच्या मागे उभी करावी
या असणाऱ्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सगळ्याच खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो. विजयी झालेल्या सगळ्या टीमला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.